ताई प्राध्यापक नरोबा खेडेकर, या जिल्ह्यामध्ये शिवसेना काय आहे आणि तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन सातत्याने या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी पायाला भिंडी लावून या ठिकाणी फिरत आहेत. या ठिकाणचे जिल्हा प्रमुख असतील, प्राध्यापक नरोबा असतील, पक्ष त्यांना संधी देणार काय पुढच्या काळामध्ये? असं आहे की इथे तीन आमदार, म्हणजे दोन विद्यमान आमदार, एक माजी आमदार, एक खासदार, शिवाय आमचे काही जुने पदाधिकारी, हे जेव्हा आमच्यापासून निघून गेले आणि त्यांनी जेव्हा निष्ठा दाखवण्याचा कसोटीचा काळ होता, अशा कसोटीच्या काळात ज्यांना पक्षाने मोठे केले, त्यांनी पक्षाशी बैमानी केली, गद्दारी केली, अशा कसोटीच्या काळात कालपर्यंत अत्यंत पडेल ती जबाबदारी अंगावर घेऊन काम करणारे नरोबा खेडेकर असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्याच सहकाऱ्यांनी आज या अत्यंत संकटाच्या घडीला ज्या पद्धतीने बुलढाणा जिल्हा पिंजून काढत या जिल्ह्यामध्ये हा पक्ष, हा विचार आणि बाळासाहेबांचं बंदरे बाळासाहेबांची ध्येय धोरण याला प्रमाण मानाचे काम चालू ठेवलेलं आहे, याचा निश्चितपणे पक्षाला प्रचंड अभिमान आहे. आणि होय, आपण बघू शकाल की येणाऱ्या काळामध्ये पक्षाकडून त्यांना जबाबदारीच नाही तर नेतृत्वाची धुरा सुद्धा सोपवली जाईल. ताईसाहेब, आपण आई जिजाऊच्या जिल्ह्यात आला, महिला भगिनींचा आपण बुलुंद आवाज आहे, महिला भगिनींसाठी काय आव्हान करणार? मी, मला याचा आनंद आहे. मगाशी मी काही महिलांशी आत बोलत होते आणि त्या प्रत्येक जणी भाषणातले एक एक संदर्भ मला सांगत होत्या की मी कुठल्या भाषणात काय बोललेली, कोणत्या नेत्याबद्दल काय बोललेली, आणि हे सगळं ऐकून मला एका गोष्टीचं प्रचंड समाधान वाटलं की ज्या माऊल्यांना कधी काळी राजकारणातला र समजणेही दुरापास्त वाटत होते, त्या बायका इतक्या सहजपणे आज राजकारणावर भाष्य करू शकत आहेत. महत्वाचं म्हणजे मी जे बोलते, जे मांडते, जी भूमिका सांगते, ती भूमिका त्यांच्या काळजापर्यंत थेटपणे पोचते, हे पोचणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि मला आनंद आहे की 50% लोकसंख्या जी महिलांची आहे ती येणाऱ्या काळात या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि ती सर्व लोकसंख्या सन्मान्य उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. कारण त्यांच्या प्रत्येकीच्या बोलण्यातनं ते जाणवतं की त्या प्रत्येकीला असं वाटतं की सन्मान्य उद्धव साहेब असतील किंवा अपक्ष असेल, काय पद्धतीने अन्याय केलेला आहे आणि काय पद्धतीने कूट कारस्थानं करून देवेंद्र फडणवीसांनी फक्त आणि फक्त हा राजपाट मिळवण्यासाठी एक प्रचंड मोठं कपट जाल इथं विणलेलं आहे. आपल्या पक्षाला प्रचंड सहानुभूती मिळते, त्या संदर्भामध्ये काय सांगणार ताई साहेब? नाही, ही सहानुभूती असं म्हणण्यापेक्षा लोक सत्याच्या बाजूने आहेत, लोकांना हे पक्क कळलेलं आहे की ज्या पद्धतीने राजपाट हिसकावून घेण्यासाठी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी देवेंद्र फडणवीसांनी जे कपटाचं राजकारण इथं केलं, मी याच्यामध्ये एकनाथ भाऊंपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा आमचा रोग जो आहे तो सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांवर आहे. कारण एकनाथ शिंदे फक्त कळसूत्री बाहुली आहेत, या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार मात्र देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्या प्रत्येकाला संपवलंय, मग ते महादेव जानकर असू देत, राजू शेट्टी असू देत, सदाभाऊ खोत असू देत, पंकजा मुंडे असू देत, विनोद तावडे असू देत, आणि त्यांनी त्यांची एक नवी टीम तयार केलेली आहे. अशी टीम तयार करताना आता शिवसेनेचं बोट पकडून इथे भाजपा उभी राहिली आणि शिवसेनेच्याच मानगुटावर बसून जर शिवसेनेला बुडवण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातला मराठी माणूस हे कपटकारस्थान सहन करणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांच्या या कपटकारस्थानाचं उत्तर, भलेही त्यांनी कितीही आमच्यावरती स्वायत्त यंत्रणांच्या आधारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा कधी निवडणुका लागतील निवडणुकीच्या मैदानात मात्र फडणवीसांना महाराष्ट्राचे लोक मुतोड जवाब देतील.